नमस्कार, आशास किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आता मकर संक्रांतीचा सण आलेला आहे आणि मकर संक्रांती स्पेशल आपण तिळगुळाची पोळी बनवणार आहोत। चला तर सुरू करूया रेसिपीला। तिळगुळाची पोळी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तीळ घेतलेलं आहे, पाऊण वाटी गूळ, एक वाटी मैदा, दोन चमचे बेसन पीठ, एक वाटी गव्हाचं पीठ। आता सर्वप्रथम आपण ती जी आहे ते थोडेसे भाजून घेऊयात। इथे मी कढई ठेवलेली आहे ती भाजून घेण्यासाठी आणि कढई जी आहे ती आता छान आपली तापलेली आहे, तर त्यामध्ये मी आता ती टाकून ते थोडेसे भाजून घेणार आहे। थोडेसे हलकेशी आपल्याला ती जे आहे त्याचा थोडासा कलर चेंज होतो, फक्त भाजून घ्यायचे आहे। मीडियम गॅसवर मी भाजून घेत आहे ती। तुम्ही पाहू शकता आपल्या ती जे आहे त्याचे कलर, तिळांचा कलर चेंज झालेला आहे, सोनेरी झाला आहे। आणि तीळ भाजताना आपल्याला ते कंटिन्यूस हलवायचे असतात, म्हणजे ते खाली लागत नाही आणि एकसारखे छान भाजले जातात। ते भाजता भाजता एकदम भाजून झालं की तिळांचा वास जो आहे तो खूप छान येतो, मग आपल्याला समजून जातं की ती जे आहे ते छान भाजले गेले आहे। ती आपल्या आता भाजून झालेले आहे, ते मी काढून घेते, गॅस बंद करते। आता कढईमध्ये आपण जे दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे ते भाजून घेणार आहोत, आणि बेसन पीठ जे आहे ते आपल्याला कोरडच भाजून घ्यायचे। बेसन पीठ आपण याच्यासाठी टाकतो कारण तिळगुळाची पोळी बनवताना त्यामध्ये जे सारण आहे ते खूप चिकट नाही व्हावं, थोडस कोरडं राहिलं तर आपल्याला पोळी छान लागता येईल, म्हणून आपण दोन चमचे बेसन पीठ भाजून घेणार आहोत। याच्यामध्ये तेल तूप काही टाकायचं नाही, आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे। बेसन पीठ जे आहे ते आपल्याला मीडियम हीटवर भाजून घ्यायचं आहे। बेसन पीठाचा थोडासा कलर चेंज झाला की समजून घ्यायचं बेसन भाजलेलं आहे। आता आपलं बेसन पीठ जे आहे ते छान भाजून झालेलं आहे, त्याचा कलर पण चेंज झालेला आहे। आता ते मी काढून घेत आहे। आता मी बेसन पीठ जे आहे ते थंड करायला ठेवत आहे। ती आणि बेसन पीठ थंड होते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। एक वाटी गव्हाचं पीठ टाकते मी यामध्ये, मैदा एक वाटी, चिमूटभर मीठ टाकते याच्यामध्ये, आणि यामध्ये आपण थोडस आता पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया। खूप पातळ पण करायचं नाही आपल्याला पोळीसारखं, पुरणपोळीचं जसं पीठ मळतो तसंही मळायचं नाहीये आणि खूप जास्त घट्ट पण नाही मळायचं। आता यावर आपण थोडस तेल टाकून घेऊया आणि परत एकदा पीठ छान मळून घेऊया। आता आपलं पीठ जे आहे ते छान मळून तयार आहे, ते आता आपण 15 मिनिटं भिजवून देऊया। आता आपलं पीठ पण मळून झालेलं आहे, आता ती जे आहे ते थंड झाले तर मी याच्यामध्ये ती जे आहे थोडेसे कुटून घेत आहे, कारण कुठल्याची जी चव आहे ती वेगळीच लागते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण हे बारीक करून घेऊ शकता। कुटताना लगेच आपल्याला वास येतो छान मस्त तिळांचा। आता आपलं तीळ जे आहे ते पण छान कुटून तयार आहे, तुम्ही पाहू शकता किती बारीक झालेलं आहे ते आणि त्याचा वास खूप मस्त येतो। त्यामध्ये आपण जो मी गूळ घेतलेला आहे तो ऑलरेडी मी किसून घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये मिक्स करून मी थोडंसं कुटून घेणार आहे, म्हणजे दोन्ही छान मिक्स होईल। आता मी एक यामध्ये मी आता गूळ टाकून घेत आहे,
आता आपण हे जे आहे ते दोन्ही मिक्स करून घेऊया। छान थोडंस कुटून घेऊया। गूळ ऑलरेडी किसून घेतला त्याच्यामुळे तो लगेच मिक्स होऊन जातो। आता आपलं गूळ आणि तीळ दोन्ही छान मिक्स करून झालेलं आहे आणि कुटून झालेलं आहे। आता आपण ते काढून घेऊया। आता आपलं बेसन पीठ जे आहे ते पण छान थंड झालेलं आहे, त्यामध्ये आपण आता गूळ आणि तीळ जे आहे ते कुटून घेतलेलं ऍड करून घेऊया आणि ते तिन्ही मिश्रण आपण एकत्र करणार आहोत। आता हे आपण मिश्रण एकत्र करून घेतोय आणि जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जास्त गूळ पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे, असं थोडस मी चोळून घेतलं म्हणजे ते बेसन पीठ जे आहे ते सगळं एकत्र छान होत। आता आपण हे साईडला ठेवूया आणि याची पोळी बनवून घेऊया। आता आपण पोळी लाटून घेऊया। मी एवढ्या साईजचा गोळा घेतलेला आहे आणि हे लाटताना आपण थोडस तांदळाचं पीठ याला लावून घेणार आहोत। तांदळाच्या पिठाने काय होतं की चिकट नाही आणि आपल्याला ते छानपैकी लाटता येतं। याची मी पारी लाटून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण तिळगुळाचं सारण जे आहे ते भरून घेऊया। जसं पुरणपोळीचं आपण सारण भरून घेतो आतमधलं तसंच हे पूर्ण ज्या कडा आहेत आता आपण याच्या कडा ज्या आहेत त्या बंद करून घेऊ। जे एक्स्ट्रा आलेलं पीठ आहे ते थोडस काढून घेऊ आणि याच्यात छान अशी पोळी लाटून घेऊ। थोडस तांदळाचं पीठ टाकते मी यावरती। हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची। तोपर्यंत मी तिकडे गॅस पण चालू केलेला आहे, तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी। आता आपली तिळगुळाची जी पोळी आहे ती छान लाटून झालेली आहे, ती आता आपण भाजून घेऊया। आता तवा छान तापलेला आहे, त्याला मी थोडस साजूक तूप जे आहे ते लावून घेत आहे। मग यावरती आपण आता पोळी टाकणार आहोत। पोळी जी आहे आपण दोन्ही साईडने छान भाजून घेणार आहोत साजूक तूप लावून। आता यावर पण आपण वरण थोडस तूप लावते मी। आता वरण पण मी थोडस तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपण पोळी जी आहे ती दुसऱ्या साईडने भाजून घेऊया। आता मी ह्या साईडने पण तूप लावून घेते। तिळगुळाची पोळी म्हटलं की थोडस तूप जास्त लावले म्हणजे खायला पण ती छान लागते। तुम्ही पाहू शकता आपली पोळी जी आहे ती किती छान फुगलेली आहे मस्त।
सुंदर अशी आपली तिळगुळाची पोळी झालेली आहे। आता मी दुसऱ्या साईडने पण तिला पलटी करून घेते आणि दोन्ही साईडने छान अशी आपण थोडीशी खरपूस भाजून घेऊ। आता आपली दोन्ही साईडने पोळी जी आहे ती छान खरपूस भाजून झालेली आहे, ती आता मी काढून घेत आहे। अशाच प्रकारे मी बाकीच्या पण पोळ्या तिळगुळाच्या पोळ्या बनवून घेत आहे। अशाच प्रकारे तिळगुळाची पोळी तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान त्याला कलर पण आलेला आहे आणि मस्त खरपूस भाजून घेतलेली आहे। जर तुम्हाला माझी तिळगुळाची पोळीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।